वेलकम विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण इयत्ता तिसरी बालभारती मराठी या विषयातील सुट्टीच्या दिवसात या कवितेवरील स्वाध्याय पाहणार आहोत. चला तर मग स्वाध्याय सोडवूया. प्रश्न क्रमांक एक, एका वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न आहे, कवितेतील मुलाला आकाशात केव्हा उडावेसे वाटते? उत्तर आहे, सुट्टीच्या दिवसात कवीला आकाशात उडावेसे वाटते. सुट्टीच्या दिवशी कोणत्या घसरगुंडीवर वर खाली व्हावेसे वाटते? उत्तर आहे, सुट्टीच्या दिवशी इंद्रधनुष्याच्या घसरगुंडीवर वर खाली व्हावेसे वाटते. सुट्टीच्या दिवसात नेहमीचे जग कसे होते? उत्तर आहे, सुट्टीच्या दिवसात नेहमीचे जग अद्भुत होते. प्रश्न क्रमांक दोन, खालील शब्दांपुढे कंसातील योग्य शब्द लिहा. उदा, घमघमणारा वास, खळखळणारे पाणी, फडफडणारे पंख, किलबिलणारे पक्षी, घोंगावणारा वारा. प्रश्न क्रमांक तीन, खालील अर्थाच्या कवितेतील ओळी लिहा. उन्हात माळावर फिरताना खोडकर वारा अंगाला स्पर्श करून जातो. उत्तर आहे, उन्हातही अंगाला बिलगे, माळावरचा उन्हाळ वारा. समुद्रातून पोहून जावे, उंच उंच पर्वत चढून जावे. उत्तर आहे, वाटे पोहू साथी सागर, गगनचुंबी ओलांडू पर्वत. वाक्य आहे, सुट्टीच्या दिवसात वेळ कसा गेला हे लक्षात न येणे. उत्तर आहे, सुटे भान काळाचे सगळे, सुट्टीमध्ये कसे काय येते. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि समोरील पाठावरील स्वाध्याय पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.